हे आहेत कांदळवनांच्या जंगलात राहणारे खेकडे. खाडी किनारी गोड्या आणि खाऱ्या पाण्याच्या संगमावर वसलेलं कांदळवनांचं जंगल म्हणजे या खेकड्यांचं घर आणि या जंगलामधील जैवविविधतेचे ते शिलेदार. चपळ, सतर्क आणि तितकेच लाजळ. भरती ओहोटीच्या सत्रामुळे खाडीतील जटिल बनलेल्या दलदलीच्या परिसंस्थेत हे खेकडे मोठ्या खुबीनं वास्तव्य करतात. मड फ्लॅट थोडासा निग्लेक्टेड झालेला आहे, म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी लोक सगळीकडे म्हणजे आपलं शिवडीला येतात, ठाणे क्रिकला जातात किंवा ऐरोलीला जातात, पण त्यांच्या पायाखालती बरेचसे जीव आहेत. म्हणजे मड फ्लॅट एवढे रिच आहेत की त्याच्यामध्ये फिडलर क्रॅब्स दिसतात तुम्हाला, मड स्किपर दिसतात, ट्री क्लाइम्बिंग क्रॅब दिसतात, कधी फ्लॅटवॉर्म दिसतात. आता आज माझ्या आजूबाजूला बरेचसे क्रॅब्स फिरत आहेत आणि हे सगळं रिच आहे, त्याच्यावरती थोडासा अभ्यास व्हायला पाहिजे. ओहोटीचं सत्र सुरू झाल्यानंतर कांदळवनांमधील दलदलीवर खेकड्यांची जत्रा भरू लागते. हा आहे फिडलर क्रॅब. नर फिडलर क्रॅबची एक नांगी ही त्याच्या शरीरापेक्षा मोठी असते, तर मादीच्या दोन्ही नांग्या या छोट्या आणि एकसमान असतात. मुंबईत माणसं जशी दाटीवाटीनं राहतात ना, तशाच लहानशा वसाहतीत स्वतःची स्वतंत्र बिळं तयार करून हजारो फिडलर क्रॅब दाटीवाटीनं राहतात. भरती दरम्यान आपापल्या बिळांमध्ये आसरा घेतलेले असंख्य फिडलर क्रॅब पाणी ओसरल्यानंतर बिळाबाहेर पडू लागतात. बिळाबाहेर पडल्या पडल्या या खेकड्यांना दोनच गोष्टींची घाई लागलेली असते, एक म्हणजे खाण्याची आणि दुसरी म्हणजे आपल्या बिळाच्या स्वच्छतेची. खूप मेहनतीने बिळात साचलेला गाळ काढण्याचं काम हे खेकडे करतात. या दरम्यान भरतीच्या वेळी झाडावर चढलेले रेड मॅंग्रोव्ह क्रॅब देखील खाली दलदलीमध्ये उतरू लागतात. उतरल्यानंतर यांचा देखील फिडलर क्रॅब्स प्रमाणेच उदरभरणाचा कार्यक्रम सुरू होतो. दलदलीवर कांदळवनांची गळून पडलेली पिवळी पानं आणि फळं म्हणजे रेड मॅंग्रोव्ह क्रॅबचं आवडतं खाद्य. या पानांना आणि फळांना बिळांमध्ये घेऊन जाऊन ती फस्त केली जातात, तर दलदलीवरील शेवाळ आणि चिखलात मिसळलेले सेंद्रिय रूपातील अन्नकण खाण्यासाठी फिडलर क्रॅब्सची तारांबळ उडालेली असते. कांदळवनांच्या मुळांवरील अन्नकण देखील ही मंडळी वेचून वेचून खातात. प्रसंगी आपल्या मेलेल्या नातलगांनाही हे खेकडे सोडत नाही, त्यांच्या मृत शरीरांना चवीने फस्त करताना सुद्धा ते दिसतात. आपल्या अन्नग्रहणाच्या माध्यमातून हे खेकडे कांदळवनांमध्ये पोषण मूल्यांचं रिसायकलिंग करतात. फिडलर क्रॅब्सची सतत हलणारी मोठी नांगी ही काही गोष्टींचे संकेत देत असते. आपल्या बिळानजीक उभं राहून नांगी हलवून नर फिडलर क्रॅब हा मादीला मिलनासाठी आकर्षित करायचा प्रयत्न करतो. जेवढी मोठी नांगी तेवढी मादी आकर्षित होण्याची शक्यता अधिक. कधी कधी नांगी मोठे असलेले खेकडे हे मिलनासाठी प्रयत्नशील असलेल्या छोट्या नांगीच्या खेकड्यांना हुसकावून लावतात आणि मादीसोबत मिलन करतात. मारामारी करणं हे फिडलर क्रॅब्सचं आवडतं काम. ही मारामारी केव्हा तरी बिळाच्या संरक्षणासाठी असते, तर कधी मिलनासाठी. भरतीचं पाणी पुन्हा चढायला लागल्यावर मात्र खेकड्यांची तारांबळ उडते. फिडलर क्रॅब्स पुन्हा आपल्या बिळात जाण्यासाठी सज्ज होतात. त्यासाठी माती उचलून आपल्या बिळाचं तोंड बंद करतात. रेड मॅंग्रोव्ह क्रॅब कांदळवनाच्या झाडांच्या फांद्यांवर आसरा घेतात.
फिरती ओहोटीच्या सत्राप्रमाणे कांदळवनातील खेकड्यांनी स्वतःचं जीवनचक्र आखून घेतले. म्हणूनच त्यांचा अधिवास हा अधिक रंजक आहे. वाघ आणि बिबट्यांसारख्या मोठ्या प्राण्यांभोवतीच केंद्रित असणाऱ्या आपल्या वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणाच्या धोरणामुळे आजवर खेकड्यांसारखे कित्येक किनारी आणि सागरी जीव हे दुर्लक्षित राहिले. शिवाय वाढता कचरा, प्रदूषण या सगळ्याचा फटकाही त्यांच्या अधिवासाला बसलाय. त्यामुळेच वन्यजीवांप्रमाणेच खेकड्यांसारख्या सूक्ष्म सागरी आणि किनारी जीवांचा अधिवासही संरक्षित करणं गरजेचं आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि पर्यावरण आणि वन्यजीव विषयक बातम्यांसाठी महा MTBचं फेसबुक पेज लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.